नमस्कार मित्रांनो, मी संदीप सिरसाट आणि आपल्या जीनियस कोचिंग क्लासेसच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण त्रिकोणांची संख्या कशी ओळखायची हे बघणार आहोत। मित्रांनो, कोणत्या स्पर्धा परीक्षा म्हटलं क्लास 3 पोस्ट असेल किंवा रिजनिंगवरचे कोणते प्रश्न असेल त्या क्लास 3 पोस्टमध्ये किंवा रेल्वे भरती असेल किंवा पोलीस भरती असेल, कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये क्लास 3 जी पोस्ट असणार आहे किंवा क्लास 4 जी पोस्ट असणार आहे त्या पोस्टमध्ये नेम आपल्याला नक्कीच ट्रायंगलवरती प्रश्न विचारला जातो। एक आपल्याला फिगर दिला जाईल आणि त्या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स आहे आपल्याला काउंटिंग करायचे। तर यासाठी आपण एक छोटीशी एक आणि सोपी ट्रिक्स आणलेली आहे, तुम्ही नक्कीच बघा। आणि नक्कीच आपला चॅनल जर आवडत असेल तर नक्कीच खाली जे रेड कलरचं सबस्क्राइब नावाचं बटन दिसतंय ते नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून याच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ काय वरतील आपल्याला त्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येत चालेल। चला तर मित्रांनो, यामध्ये ट्रायंगल किती असणार आहे ते आपण बघतोय। तर एक छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवायची मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न पडला की या ट्रायंगलमध्ये जो ट्रायंगल दिसतोय किती ट्रायंगल फॉर्म होतं याच्यामध्ये, तर सरळ आपण सरळ सांगू शकतो हा एक ट्रायंगल तयार होतोय छोटा। बघा इथं जर बघितला तर हा एक ट्रायंगल फॉर्म होतोय, हा इकडचा, त्यानंतर इकडचा एक दुसरा ट्रायंगल, असे दोन ट्रायंगल आणि एक हा पूर्ण मोठा ट्रायंगल, म्हणजे किती ट्रायंगल तयार होत आहे, 3 ट्रायंगल। म्हणजे बघा याला सोडत असताना काय करायचं मित्रांनो, हे तर एकदम सिंपल आहे, परंतु जर यामध्ये विचारलं तर तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा, याच्यामध्ये खूप जंपिंग होते। याच्या व्यतिरिक्त जर याच्यामध्ये अजून जर कधी आपल्याला रेषाखंड तयार केले तर याच्यामध्ये पण खूप जंपिंग होते। मग याच्यासाठी एक छोटे ट्रिक्स वापरायचे आपल्याला, काय करायचं हे तर इथं बघा, याला फक्त आपल्याला नंबरिंग करायची, हा 1 आणि इथं किती द्यायचं आपल्याला 2। म्हणजे याचं जर कधी बघितलं आपण तर यांच्या दोघांची 1 + 2 म्हणजे ॲडिशन किती येते, 3। म्हणजे हे ट्रायंगल किती असणार आहे मित्रांनो, 3 ट्रायंगल असणार आहे। आता इथं बघा, याला पण सेम तेच त्याच पद्धतीने करा तुम्ही। इथं बघा किती रेषाखंडामध्ये किती ट्रायंगल फॉर्म होत आहे ते बघून घेऊ आपण लाईनमध्ये। बघा हा एक नंबर दिला, इथं सेकंड नंबर दिला, इथं थर्ड नंबर दिला, अशी नंबर द्यायचे आणि काय करा सरळ सरळ ॲडिशन करून टाका, 1 + 2 + 3 म्हणजे टोटल ॲडिशन जर केली तर ती किती येते, 6 येते। म्हणजे दिलेल्या फिगरमध्ये ट्रायंगल्स किती आहे तर ते किती आहे, 6 आहे। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर जर बघितलं आपण या ट्रायंगलमध्ये, तर या ट्रायंगलमध्ये बघा तुम्ही पण आन्सर सांगू शकता मित्रांनो। बघा याला फक्त नंबरिंग देत चला, 1, 2, 3 आणि 4। चला तर कॅल्क्युलेट करा बरं किती येतो आहे, तर तो हा 1 + 2 + 3 + 4। चला कॅल्क्युलेट करा किती येतो आहे, 1 आणि 2 3 3 आणि 3 किती होतो आहे, 6 6 आणि 4 किती होतो आहे, 10 होतो आहे। म्हणजे फायनली ट्रायंगल किती असणार त्याच्यामध्ये, 10 ट्रायंगल असणार आहे। बघा मित्रांनो एवढी सोपी ट्रिक्स आहे। यानंतर मी परत अजून एक टाईप सांगतो आहे सेकंड नंबरचा, टाईप्स सेकंड कसा असणार आहे, टाईप सेकंड। यामध्ये काय होतं की आकृत्या अजून थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दिल्या जातात। तर एक फिगर काढतो आहे, बघा हा एक ट्रायंगल आहे आणि अशी रेष काढलेली आहे। ओके मित्रांनो, आता हे लक्षात ठेवायचं आहे, पहिले आपल्याला काय केलं होतं, फक्त एवढाच ट्रायंगल दिलेला होता हा, पण आता याच्यातमध्ये काय करतील ते इथं एक रेष मारतील, तर मग अशा वेळेस आपण घाबरून जायचं। इथं सरळ सरळ बघा, इथं 1 आणि इथं 2 म्हणजे हा 1 + 2 म्हणजे हा किती होतो आहे, तिथं 3 होतो आहे। 3 काय करायचं, फक्त इथं बघा हा एक रेषाखंड आहे, हा एक रेषाखंड आहे, दोन भाग तयार होते ना त्याचे, दोन भाग तयार होत असेल तर याचा मल्टिपल करायचं, 3 × 2 किती होतो आहे, 6 होतो आहे। म्हणजे फायनल आन्सर किती असणार आहे, 6। म्हणजे याच्या डबलच ट्रायंगल तयार होतील। याच्यामध्ये पण बघितलं तर 6 आहे, तर 6 डबल किती होईल, 12 होईल। पण याला कॅल्क्युलेट करताना काय करायचं आहे, बघा असे करायचे, पहिले 1 2 लाईन टाकला, इथं 1 2 3 याचे जर बघितले तर याच्यामध्ये आपल्याला 1 + 2 + 3 याचे आन्सर किती येतं आहे, आपलं 6 येत आहे। पण इथं जर लाईन मारली आपण तर वरती पण ट्रायंगल फॉर्म होत आहे, तिथं वरती ट्रायंगल फॉर्म होत आहे, म्हणजे इथं पण 1 इथं पण 2 इथं पण 3। म्हणजे प्लस जर कधी पुन्हा परत केले आपण 1 + 2 + 3 तर याचं पण आन्सर किती येतं आहे, 6। म्हणजे टोटल ट्रायंगल किती फॉर्म होत आहे, 12 ट्रायंगल फॉर्म होत आहे। त्यानंतर इथं पण जर बघितलं आपण, आता इथं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर विचारलं, बघा 1 2 या स्वरूपात दिला, 1 इथं दिला आणि 1 इथं दिला। ओके, पण अशा वेळेस जर कधी असले तर याला आपण वेगळे स्टेप बनवणार आहे, आपला वेगवेगळे व्हिडिओ असणार आहे। आता या तत्पूर्वी फक्त एक हा एकच टाईप बघू आपण की याला कसं सोडायचं। बघा इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4, आता 4 ॲडिशन आली होती आपली, किती आली होती, 10 आली होती। तर मग 10 × 2 जर कधी केला तर त्याचं फायनल आन्सर किती येतं, 20 येते। म्हणजे या स्वरूपात आपण ट्रायंगल ते फाइंड आउट करू शकतो। मित्रांनो यासारखे आपल्याला छोट्या छोट्या ट्रिक्स आपण आपल्या जीनियस कोचिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शेअर करणार आहोत। तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।